रिमझिम रिपरिप संततधार धुवाधार जोरदार मुसळधार अशी पावसाची रूप आहेत त्यात मागच्या काही वर्षात डेंजरस रूप ॲड झाले ते म्हणजे ढग फुटी सदृश्य पावसाच चिंचवड चिखली परिसरातील अतिवृष्टीने या ढगफुटीच्या पावसाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वी लोहगाव वाघोली पट्ट्यातही ढग फुटी झाल्याने हा आकार उडाला होता पूर्वी डोंगराळ भागातच ढगफुटी सदृश्य पाऊस व्हायचा अलीकडे शहरातही हे प्रमाण वाढले अवघ्या तासाभरात शहराच्या एका भागात ढग फुटल्यासारखा शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडणं म्हणजे ढगफुटी जागतिक तापमान वाढ बदलतं हवामान यासह विविध घटक त्याला कारणीभूत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे भविष्यात ही अशा घटना वाढू शकतात अगदी तुम्ही आम्ही जिथं राहतो तिथं ढगफुटी होऊ शकते ढगफुटी कशी ओळखावी ढगफुटीच्या घटना शहरांमध्ये का वाढतायत या संकटाची तीव्रता कमी करता येईल का यासह विविध मुद्द्यांवर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो पाऊस म्हटलं की प्रत्येकाचं मन मोहरून जातं माणूस गावाकडचा असो की शहरातला प्रत्येकाला पाऊस हवा हवा असं वाटतो पहिला पाऊस हा तर प्रत्येकाचा वीक पॉईंट पण काळजात धडकी भरवणाऱ्या पावसाचंही आता सारखं दर्शन घडायला लागले रविवारी संध्याकाळी अशाच पावसानं पिंपरी चिंचवडकरांना दणका दिला चिंचवड पाइन रोड मोरेवस्ती मेत्रेवस्ती चिखली भागात बेकार पाऊस झाला अगदी रस्ता चौकांना नाल्याचं रूप आलं सकल भागात घरामध्ये पाणी शिरलं ठिकठिकाणी थीक गाड्या अडकून पडल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी लोहगाव परिसरातही सेम असाच पाऊस झाला तेव्हा आपण गाड्या बिड्या वाहून गेले होते दोन्ही टायमाला तासाच्या आतच एकशे चौदा ते एकशे वीस मिलीमीटर पाऊस झाल्याचं सांगण्यात येते काल चिंचवडमध्ये झालं परवा पुण्यात झालं उद्या सातारा सांगली कोल्हापूर कुठंही असं होऊ शकतं महाराष्ट्रात कोकणात जाम पाऊस होतो डोंगराळ भागात झडच लागते पण आता शहरातही सारखी ढगफुटी व्हायला लागली आता तुम्ही म्हणाल ढगफुटी म्हणजे काय एका शब्दात सांगायचं तर ढग फुटल्यासारखा पाऊस कमी वेळा धोधो पाऊस उबदार मान्सून वारे थंड वाऱ्याशी संपर्क साधतात तेव्हा हे वारे खूप मोठे ढग तयार करतात ज्या ठिकाणी वारा वाहू शकत नाही अशा ठिकाणी हे ढग अडकले की जोराचा पाऊस येतो पण ढग फुटीचा काहीच अंदाज येत नाही अचानक हा पाऊस येतो आणि पार धुवून काढतो राडार यंत्रणा उपलब्ध असेल तर या पावसाचा काही तास आधी अंदाज दिला जाऊ शकतो असं शास्त्रज्ञ म्हणतात पण सगळीकडं ही यंत्रणा लावणं शक्य नाही जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सध्या वाढलाय जंगलतोड निसर्गावरील आक्रमणानं तापमान बदलत चाललंय प्रदूषणामुळे पर्यावरण धोक्यात आले त्यातून तापमानवाढीचं संकट उद्भवले त्यातून अतिवृष्टी ढगफुटी दुष्काळ उष्णतेच्या लाटा यासारख्या समस्या निर्माण झाल्यात असं अभ्यासक सांगतात ढगफुटीलाही हेच सगळं कारणीभूत आहे मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे पावसाचं चक्र बदलतंय असं आपण म्हणतो पावसाचा लहरीपणा आजचा नाही हे हेही मान्य पण अशी ढगफुटी पूर्वी डोंगराळ भाग सोडून इतरत्र सारखी होत नसायची त्यामुळं शहरातल्या लोकांनाही आता काळजी घ्यावी लागणार कधी कुठं ढग फुटल आबाळ फाटल सांगता येत नाही म्हणून पावसाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्यावी आवश्यकता नसेल तर भर पावसात मुलाबाळांना बाहेर घेऊन जाणं टाळलेलं बरं पाण्याच्या लोंड्यातून गाडी चालवण्याची रिस्क कुणी घेऊ नये बारकाईनं पाहिलं तर ढगफुटीचा पाऊस ओळखता येतो या पावसाचे थेंब हे सामान्य पावसापेक्षा मोठे असतात त्याचबरोबर त्यांचा वेग ही कितीतरी पट अधिक असतो या पावसाने मिनिटभराच्या पावसातूनही पाण्याचा मोठा फ्लो तयार होतो शास्त्रज्ञांच्या मते बहुधा पंधरा किलोमीटर उंचीवरच अशा पावसात ढग फुटतात ढग फुटण्याची मर्यादा एका किलोमीटरपेक्षा जास्त सहसा नसते हे थेंब गळताना पाण्याची घनता वाढू शक ढग हे वाढते ओझे वाहण्यास सक्षम नसतात त्यामुळे ढग सर्व पाणी एकत्र वाहण्यास सुरुवात करतात अशा ढगांना गर्भवती ढग असेही म्हटलं जातं ढगफुटीचे क्षेत्र जास्त नसते पण एकाच ठिकाणी पाऊस पडल्याने पुराची स्थिती निर्माण होते त्यामुळे वेळीच हा पाऊस ओळखून दक्षता घ्यायला हवी एकूणच पावसाचे दिवस हे आनंदाचे असले तरी ते तितकेच जोखमीचेही असतात म्हणूनच ढगफुटीसारखा पाऊस असेल तर स्वतःची व इतरांची काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र